भारताचा सलामीवीर रोहित शर्माने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने द आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात चहा पाण्यापर्यंत नाबाद 202 धावांनी मजल मारली. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल या जोडीने सावध सुरुवात करत भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रोहित शर्माने शतकी खेळीत वन डे प्रमाणे धुव्वाधार फटकेबाजी केली. त्याने 5 उत्तुंग षटकार ठोकले, तसेच 12 वेळा चेंडू सीमापार धाडला. त्याला मयंकने जोराची साथ दिली. मयंकने तुलनेने सावध खेळी केली. त्याने 11 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 84 धावांवर खेळत होता. त्याचेही शतक पूर्ण होते का याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, विशाखापट्टणम.